नमस्कार, मैं हूं सोनिका और आप देख रहे हो तत्काल न्यूज लाइव। महाराष्ट्र विधानसभा सचिवालय के नव आरंभ प्रकोष्ठ का उद्घाटन सोमवार को नागपुर के विधानसभा में हुआ। विधानसभा के अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधान परिषद के सभापति रामराजन नाईक निंबाळकर, विधानसभा के उप अध्यक्ष नरहरे जरेवर, विधान परिषद के सभापति उद्घाटन समारोह नीलम गोरे जैसे माननीय व्यक्ति और उप मुख्यमंत्री अजित पवार ऑनलाइन उपस्थित में आकर आयोजित किया गया यह प्रोग्राम है। पुराने विधान भवन की पहली मंजिल पर कॉमनवेल्थ पार्लियामेंट्री रूम में यह उद्घाटन किया गया। विधान परिषद के अध्यक्ष और विधानसभा के अध्यक्ष बोर्ड ने पूरे वर्ष के लिए विधान भवन नागपुर में एक कार्यालय खोलने का निर्णय लिया था। आज आपण लोकार्पण करत आहोत। मला खात्री आहे की कोरोनाच्या या संकटामुळे, जसं आज मी मुंबईतून बोलतोय, तुम्ही सगळे नागपूरमध्ये आहात, आणखीन जसं अनिलजी तुम्ही कुठे, तुम्ही पण मुंबईत किंवा आपले उपमुख्यमंत्री सुद्धा कुठे, म्हणजे आम्ही या प्रणालीद्वारे आपण सगळेजण एकत्र आलेलो। ही एक नवीन पद्धत कोरोनाने आपल्याला दिलेली आहे। आता ही पद्धत दिल्यामुळे हे तंत्रज्ञान एवढं विकसित झाल्यानंतर मला कधी कधी प्रश्न पडतो की या तंत्रज्ञानामुळे कोणी कुठून, म्हणजे अगदी आज आपण म्हटलं असतं तर लंडन किंवा अमेरिकेतला माणूस सुद्धा या प्रणालीद्वारे आपल्याशी ते संपर्क येऊ शकले असते किंवा या कार्यक्रमात ते जॉईन होऊ शकले असते। या प्रणालीमुळे जग जवळ आले पण माणसं दूर जात नाहीत ना, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि ती माणसं आपण तर दूर जाऊ देणार नाही। आणि ह्या आपल्या या कार्यालयाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मी विदर्भवासियांना एक वचन देतो की तुम्ही नेहमी आमच्या हृदयाजवळ आहात, तुमच्यावरती कधीही आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही। अन्याय जर कोण करत असेल तर आम्ही ठाल म्हणून तुमची तिकडे राहू, आणि जो अन्याय करत असेल त्याच्यावरती तुमच्या हक्काची एक व्यक्ती किंवा एक सरकार म्हणून त्या अन्यायाचं निर्धारण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आपण आता मुंबई आणि नागपूर हे जवळ आलेलं आहे, हे आपलं नातं दिवसागणिक अधिकाधिक दृढ होत जाईल आणि मजबूत होत जाईल, आणि तसं ते आपण करूया। एवढ्याच मी आपल्याला